ไว้วันที่4สิงหาคมที่กรุงเทพฯ ครับผมไปดิสาหัสไปเลยตลาดที่สำคัญที่บันเดสาหัสไปเลยอาจารย์วางแนวมันเด็กระไรจะขุดชาขยี้กระไรเจ้ามาสั่งใจเอ็กซ์ตีซ่าเย้สู้มีอัตุลวัชกรมูเร่มาอุจจารีตาลูกาปันดรปุริติลสมัสต์กรัมปัญชัยสดสเซกรัมกรัมมาสตันเจวตินามีตศิลคารัลัยสมรอามรนุปชนาสติบัสเลลอสุนมาอุจจารีติลจารีขรสุรีรัสตาหาเกลียด40วันชั่วปัสสุนซ่าวัยวัดดีจารัสตัยที่ตัดที่อารัสตัยวรกาวาติลนักริกันนี่ดอนชิดการันนี่อธิกรมันเกลียลที่อาสันดรวัตามีวารมวรปัตปุราวครุนสุดาดีคิลที่อารัสตัยจีดูรุสติครุนคิวะอามาลตุรัสตาวัยวัดดีสยกย์ครุนตศิลมารพัดมิลต์นาฮีมนุนที่อามากนิสัตย์อามีอุปชนัสบัสเลลวาสุนที่อาสุบัตส์ที่อารัสตัยสันดรวัตसर्कल आणि तलाडी भाऊसाहेब यांच्या बदलीसाठी सुद्धा आम्ही तो विषय घेतलेला आहे. आणि दुसरा एक विषय आहे की मौजे चळे येथे मंडळ कार्यालय कार्यरत असून ते कधीही यापूर्वी चळ्यामध्ये भरत नाही, तर ते मंडळ कार्यालय एक मौजे चळे येथे कार्यरत व्हावं. या तीन मागण्यांसाठी आम्ही इथं उपोषणाला संबंध गावकऱ्यांसोबत बसलेलो आहोत. रस्ता जवळजवळ 50-60 वर्ष माझं वय आहे आता. मग आमचा वडील दुखून गेला वर स्वर्गीय. आता आम्ही आबतोय, आमचे लेकर झाले ते 50 वर्षाला, तरी रस्त्याची गैरसोय आहे. ते दखल घेत नाही ते अधिकारी सरकारी. मग येते ते त्याचा आम्हाला नुसते तोंडाला होते, आज करतो उद्या करतो आणि त्याचं काहीतरी गोड बोलून निघून येते ते. हां, हे रस्ता व्हावं म्हणून हे आंदोलन उपोषणाला बसलेले आहे. ते अधिकारण म्हणजे कसं, वरचेवर वरचेवर तर आंबा लाव, इथं चेच लाव, इथं चेला लाव, आणि वरचेवर जा रस्त्याकडेच दाब दमदाटी करते ते. आम्हाला आम्ही खडूक टाकाय गेलो तर इथं टाकाय नाही, टाक जा कुठं तर तुझ्या घरी. मग आम्ही जायचं कुठं, आमच्या लेकराही काही सोय, आमच्या घरला लग्न जमवायला पाहुणाही नाही. आमची मुलगी दिलेली, मुलगी म्हणते बाकडे जायचं आणि जावाय म्हणतोय, जातोय तू एकटी. मग आता आम्ही काय करायचं, आमदारजी गाठ घेतले, आमदार साहेब म्हणला मी करून देतो. मग त्याला तिकडेच लालालेल करते ते, तुम्ही थांबा येऊ नका, आमची आम्ही बघतो. तलाटी आणि सरकार यांचा काय भेदभाव आहे चालू? म्हणजे तलाटी सरकार आमदारचं ऐकत नाही ते. नाही ऐकलं.